फटाके फोडण्यासंदर्भात पोलिसांनी पुणे नागपूरकरांसह मार्गदर्शक यांना सूचना जारी केलेल्या आहेत। पुण्यामध्ये मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। तर नागपुरात रात्री 10 नंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो पोलिसांनी दिला। त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक पथक आणि गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आले। आता पाहूयात या दोन्ही बातम्या विस्तृत स्वरूपात। तर पुणे पोलिसांनी फटाके वाजवण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। पुण्यात मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। आवाज न करता रंग निर्माण करणाऱ्या फटाक्यांना बंदी नसणार आहे। तर रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय यांच्या परिसरामध्ये फटाके वाजवता येणार नाहीत। ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचं उत्पादन, विक्री आणि वापरावरती बंदी घालण्यात आली आहे। तर रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटर अंतरावरती फटाके उडवण्यासही मनाई करण्यात आली आहे। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पुणे पोलिसांनी घालून दिलेले हे नियम। पुणे पोलिसांनी या सूचना केलेल्या आहेत, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णतः बंदी असेल। तर आवाज न करता फक्त रंग निर्माण करणाऱ्या फटाक्यांना बंदी नसणार आहे। ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचं उत्पादन, विक्रीवरती देखील बंदी असेल। अगदी महत्त्वाचं म्हणजे फटाका स्टॉलच्या 50 मीटर परिसरामध्ये फटाके उडवता येणार नाही। तर नागपुरातही अशाच पद्धतीचे नियम घालून देण्यात आलेले आहेत। नागपूर शहरामध्ये रात्री 10 वाजतानंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता पोलीस सज्ज झाले। प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पथक आणि गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आले। नियम मोडणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहे। तर फक्त परवानगी असणारे ग्रीन क्रॅकर्स या स्वरूपाचे फटाके जे आहे ते फोडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। प्रत्येक दुकानाची झाडाझडती घेऊन ग्रीन क्रॅकर्स शिवाय अन्य मोठ्या आवाजाचे आणि कायद्याचं उल्लंघन करणारे फटाके विकणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांठळ्या वसवणाऱ्या आवाजाचे फटाके फोडण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। वेळ दिलेली आहे फटाका फोडण्याची। हे जनताशी आव्हान राहील की फक्त 8 ते 10 वाजेपर्यंत रात्री फटाका फोडण्याची परवानगी आहे। त्याचे पूर्वी आणि त्याचे नंतर जर अशा प्रकारचे फटाके कोणी फोडला तर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आणि 188 CRPC, कारण आम्ही 144 CRPC ची आदेश निर्गमित केलेली आहे, म्हणून 188 IPC आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। तर नागपुरामध्ये नागपूर शहरात रात्री 10 वाजल्यानंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी आता पोलीस प्रशासन सज्ज झालंय।